महायुतीचे अनधिकृत उमेदवार आमदार राजूमामा भोडे यांनी इतर पक्षांच्या तुलनेत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विरोधकांना धडका भरेल अशा प्रचारसभा राजूमामांच्या होत आहेत. 5 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या प्रचाराने आता अवघे शहर भाजपमय झाले आहे. लाडक्या बहिणींचे आशीर्वाद राजूमामांना मिळत आहेत. 5 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या प्रचारात मामांनी आपल्या लाडक्या जळगावकरांना भेट देत असताना कोणताही संकोच न बाळगता कुठलीही जात पात धर्माच्या भिंतींना पाठ देत सर्वांचेच आशीर्वाद घेतले आहे, सर्वांना आश्वस्त केले आहे. गेल्या 5 दिवसात मामांनी विविध प्रभागांमध्ये प्रचार रॅली काढून लोकांच्या भेटी घेतल्या. राम मंदिरात प्रचार नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. यानंतर जुने जळगाव, शिव कॉलनी, आशा बाबा नगर, श्रीधर नगर, हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर, कांचन नगर, चौघुले प्लॉट, हरिओम नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षकवाडी, गंधर्व कॉलनी, यशवंत कॉलनी, प्रेमप्राणा, समर्थन कॉलनी, ओंकारेश्वर परिसर, महाबळ परिसर, इच्छादेवी परिसर, पंचशील नगर, गुलाबबाबा कॉलनी, जय जवान नगर, अक्सा नगर, अक्सा चौक, रामनगर, खेडी, विठोबा नगर, ज्ञानदेव नगर, दत्तनगर, तळेले कॉलनी, हॅपी होम कॉलनी, सोपानदेव नगर, रामचंद्र नगर, अशोक नगर, तुकारामवाडी, जानकी नगर, गणेशवाडी, छत्रपती शिवाजी नगर परिसर, अमर चौक, दालपड, बोध, विहार परिसर, हुडको, धनाजी काळे नगर, ईश्वर कॉलनी, सम्राट कॉलनी, नवल कॉलनी, सिंधी कॉलनी या भागात नागरिकांना भेट देऊन आशीर्वाद घेतले आहेत. राजूमामांच्या प्रचार दौऱ्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राजूमामांना मिळत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात होणार जळगाव शहरात आता कॉर्नर सभा व मोठ्या सभांवर भर. मोठ्या नेत्यांच्या सभा लवकरच लागणार आहेत. तुमचा आशीर्वाद अनमोल आहे ताई, तुमचा आशीर्वाद अनमोल आहे. सकाळी सकाळी मस्त फ्रेश मूड मध्ये आपण बाबासाहेबांचं सकाळी सकाळी मतदान करायचं मस्त छान. तुमचा आशीर्वाद अनमोल.